नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लासेस टेक मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, इंग्रजी शिकण्याचा आज आपला 28वा दिवस आहे आणि आज आपण यूज्ड टूचा वापर कसा करायचा आणि कधी करायचा आणि याचे अर्थ सुद्धा वेगवेगळे असतात, म्हणजे वेगवेगळे अर्थाने आपण काय करत असतो, यांचा उपयोग करत असतो, त्याच गोष्टी आपल्याला या व्हिडिओ मध्ये शिकायचे आहेत। मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर सर्वात अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। मित्रांनो, उद्यापासून रोज सकाळी 8 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ मिळत राहील, उद्यापासून कंटिन्यू 8 वाजता तुम्हाला मिळत राहील ही माझी गॅरंटी आहे। चला जाऊया समोर। आणि मित्रांनो, जर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर सर्वात अगोदर टेलिग्रामवर जा, तिथे जाऊन तुम्ही एसओसी सर्च करा, तुम्हाला आमचे चॅनल दिसतील, त्यावर तुम्ही जॉईन होऊ शकता। आणि तरी जर तुम्ही जर तुम्हाला आमचे चॅनल जर सापडले नाही तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही जॉईन करू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप सुद्धा करू शकता 86 57 33 22 80 या मोबाईल नंबरवर, त्यानंतर आम्ही तुम्हाला लिंक पाठवून देऊ। चला सुरुवात करूया। आता आपल्याला काय करायचंय, बी यूज्डचा वापर कसा करायचा बघायचंय। अगोदर आपण ही वाक्य बघणार आहे, बघा, आय ऑलवेज यूज धिस डिक्शनरी, याचा अर्थ काय होतो, मी नेहमी हा शब्दकोश वापरतो किंवा मी नेहमी ही डिक्शनरी वापरते, बरोबर आहे। नंतर बघा, आय यूज्ड धिस डिक्शनरी यस्टरडे, म्हणजे मी काल हा शब्दकोश वापरला, म्हणजे मी काल ही डिक्शनरी वापरली। इथं बघा, ही इज युजिंग धिस डिक्शनरी नाव, म्हणजे तो आता हा शब्दकोश किंवा डिक्शनरी वापरत आहे। म्हणजे बघा, याच्यामध्ये यूज आहे, बरोबर आहे, म्हणजे हे काय आहे, एक जी क्रियापद दिसते आपल्याला साध्या वर्तमान काळामध्ये आहे, बरोबर आहे, म्हणजे मी ती डिक्शनरी वापरतो, मी ती डिक्शनरी नेहमी वापरतो, म्हणजे साध्या वर्तमान काळासाठी आपण यूजचा वापर केलेला आहे, ठीक आहे। अशासाठी आय यूज दिस डिक्शनरी यस्टरडे, म्हणजे मी काल ही डिक्शनरी वापरली होती, ठीक आहे, काय केली होती, वापरली होती, म्हणजे साध्या भूतकाळासाठी आपण या यूजचा वापर केला, त्याला ईडी लावलेला आहे। नंतर बघा, युजिंगचा अर्थ काय, चालू वर्तमान काळात, चालू वर्तमान काळासाठी याचा आपण उपयोग केलेला आहे, म्हणजे ही इज युजिंग दिस डिक्शनरी नाव, म्हणजे तो आता हा शब्दकोश वापरत आहे, असा अर्थ, ठीक आहे मित्रांनो, समजलं। म्हणजे बघा, याच्यावरनं काय करतोय आपण, आपण वापरला होता, वापरला आहे, वापरत आहे, यासाठी या यूजचा वापर केलेला आहे, बरोबर आहे, कशाचा केलेला आहे, यूजचा वापर केलेला आहे, बरोबर आहे। आता यानंतर बघा, काही वाक्य तुम्हाला इथे दिलेली आहेत, यावरनं तुम्हाला अजून लक्षात येईल की याचा वापर कशा प्रकारे वेगळा केलेला आहे। इथं मात्र आपण कशाचा वापर केलेला आहे, यूज टूचा वापर केलेला आहे, ध्यानात ठेवा, कशाचा वापर केलेला आहे, यूज टूचा, कशाचा वापर केलेला आहे, यूज टूचा। आता हे वाक्य लक्षात घ्या, ग्रँडमदर यूज टू टेल अ स्टोरीज, याचा अर्थ काय झाला, आजी आम्हाला गोष्ट सांगत असे, ग्रँडमदर यूज टू टेल अ स्टोरी, आजी आम्हाला गोष्ट सांगत असे, ठीक आहे, अगोदर वाक्य लक्षात घ्या, त्यानंतर तुम्हाला मी हे समजून सांगतो। त्यानंतर आहे, ही यूज टू स्मोक लास्ट इयर, ही यूज टू स्मोक लास्ट इयर, तो गेल्या वर्षी धूम्रपान करत असे, ही यूज टू स्मोक लास्ट इयर। आय यूज टू प्ले फुटबॉल इन माय चाइल्डहुड, मी माझ्या बालपणी फुटबॉल खेळत असे। आता बघा मित्रांनो, करत असे किंवा असे, जर असं जर वाक्य असेल शेवटी, तर त्यावेळेस आपल्याला यूज टू चा वापर करावा लागतो, म्हणजे याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे या तिन्ही वाक्यामध्ये, तर एखादी गोष्ट भूतकाळात जर आपण करत असेल, एखादी गोष्ट जर भूतकाळात जर आपण करत असेल, तर त्यावेळेस यूज टू चा वापर आपल्याला करावा लागतो। एक्झाम्पल बघा, ग्रँडमदर यूज टू टेल अ स्टोरी, आजी आम्हाला गोष्ट सांगत असे, लहानपणीची गोष्ट आहे, म्हणजे भूतकाळातली गोष्ट आहे, आणि त्यावेळेस काय करायची, आजी गोष्ट सांगायची, म्हणजे त्यावेळेसची गोष्ट, त्यावेळेस एखादी घटना चालू होती, ती आम्ही करायचो किंवा ऐकायचो, असे जर वाक्य असतात तर त्यावेळेस आपल्या यूज टू चा वापर करावा लागतो। ही यूज टू स्मोक लास्ट इयर, तो गेल्या वर्षी धूम्रपान करत असे, मग आता करतो का, हे आपल्याला माहित नाही, हे वाक्य आपल्याला समजते का, तो आता करतोय की नाही, नाही, मग अशा वेळेस यूज टू चा वापर केला जातो। अगोदरच्या यूज टू मध्ये
याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फारसा फरक आपल्याला इथं पाहायला मिळतो. बघा, यूज टू ही रचना भूतकाळाशी संबंधित असते. बघा, इथं यूज टूचा वापर केला जातो, यूज टूचा ती भूतकाळ संबंधीची रचना असते आणि त्यानंतर क्रियापदाचे मूळ रूप वापरले जाते. बघा, ईडी किंवा आय एन जी लावल्या जात नाही, मूळ रूप वापरले जाते, ही गोष्ट ध्यानात ठेवा. आणि भूतकाळातील एखादी रीत किंवा वारंवार घडणारी घटना किंवा तुमची एखादी सवय जर त्याला सांगायचं असेल की तुम्हाला सांगायचं असेल की मी लहानपणी खूप क्रिकेट खेळायचो किंवा लहानपणी मी खूप चॉकलेट खायचो, तर अशी जी वाक्य असतात म्हणजे भूतकाळामध्ये जे काही तुमच्या सवयी होत्या किंवा जे काही रीती होत्या किंवा वारंवार म्हणजे वारंवार घडणारी घटना असेल, तर अशा वेळेस आपल्याला यूज टूचा वापर करावा लागतो. समजले तुम्हाला? कशाचा वापर करावा लागतो? यूज टूचा वापर करावा लागतो. आय होप तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. त्यानंतर काही वाक्य अजून आपल्याला दिली आहेत, काही नवीन वाक्य बघा, यावर तुम्हाला अजून यूजचा वापर समजेल. बघा, आता कशाचा वापर करायचा आपल्याला? यूजचा. बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे, शी इज नॉट यूज टू हार्ड वर्क. शी इज नॉट यूज टू हार्ड वर्क म्हणजे काय? तिला कष्टाच्या कामाचा सराव नाही. तिला कष्टाच्या कामाचा सराव नाही. शी इज नॉट यूज टू हार्ड वर्क. आय एम यूज टू नॉइज. आय एम यूज टू नॉइज, मला आवाजाची सवय आहे किंवा मला गोंगाटाची सवय आहे. ही विल सून गेट यूज टू दिस क्लायमेट. ही विल सून गेट यूज टू दिस क्लायमेट, त्याला लवकर या हवामानाचा सराव होईल. शी सून गॉट यूज टू एअर ट्रॅव्हल. शी सून गॉट यूज टू एअर ट्रॅव्हल, विमानप्रवास लवकरच तिच्या अंगवळणी पडला किंवा ती लवकर तिला तिचा सराव झाला. ठीक आहे, तिला विमान प्रवासाचा लवकरच सराव झाला, अशा प्रकारचं वाक्य उदाहरणार्थामध्ये. ठीक आहे, बघा म्हणजे याच्यामध्ये काय झालेलं आपल्याला, तर सराव किंवा अंगवळणी पडणे किंवा एखादी गोष्ट आपल्याला लागू पडणे अशासाठी आपल्याला यूजचा वापर केला जातो. म्हणजे यूजचा वापर आपण यूज म्हणजे वापरणे पण होते, वापरला पण होते, पण वेगळ्या अर्थानं त्याचा अर्थ आपण इथं बघू शकतो. म्हणजे शी इज नॉट यूज टू हार्ड वर्क, तिला कष्टाच्या कामाची सवय नाही. आहे की नाही? आय एम यूज टू नॉईज, मला आवाजाची सवय आहे. ही विल सून गेट यूज टू दिस क्लायमेट, त्याला लवकर या हवामानाचा सराव होईल. तर अशा प्रकारची वाक्य. ठीक आहे, त्यानंतर बघा, आय एम यूज टू क्राऊड. आय एम यूज टू क्राऊड म्हणजे मला गर्दीची सवय आहे. त्यानंतर शी यूज टू सिंग अ स्वीट सॉन्ग इन अ दोज डे. ओके, म्हणजे तिला त्या काळामध्ये गोड गाणे गायची सवय होती. ऐक ना, गोड गाणे गायची काय होती? सवय होती त्या दिवसामध्ये. तर अशा प्रकारचं वाक्य. तर मित्रांनो, आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओ समजले असतील. आणि जी वाक्य असतात यांची, बरोबर आहे, यांची जी वाक्य आहे सरावासाठी, ती वाक्य आम्ही काय करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे, किंवा संध्याकाळी जो व्हिडिओ तुम्हाला मिळेल त्याच्यामध्ये सर्व वाक्य असणार आहेत, त्यावरून तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. आणि मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर अगोदर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. एकमेव मराठी भाषेमधलं आपलं चॅनल आहे, एकमेव मायबोली मध्ये असणार आपलं चॅनल आहे. आपल्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.